नमस्कार, अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आहे पुण्यामध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने चंद्रपूरला आत्तापर्यंत लागू असलेली दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि मोठाच गदारोळ झाला. विविध पातळ्यांवरनं चर्चा झाली. व्यसनं, व्यसनाधीनता, यानिमित्तानं सरकारचे धोरणं, या सगळ्या बाबींविषयी चर्चा झाली आणि मग मनात आलं की याविषयी अधिक सविस्तर चर्चा करायला हवी. तर मग त्यासाठी हे मुक्तांगणपेक्षा अधिक उत्तम ठिकाण कुठलं? आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1986 साली, म्हणजे आजपासून तब्बल 34-35 वर्षांपूर्वी, पु ल देशपांडे यांच्या मदतीतून डॉक्टर अनिल अवचट, अणिता अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी या सगळ्यांनी एकत्र येऊन ही अभिनव संकल्पना या ठिकाणी राबवली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं आणि आजपर्यंत हजारो रुग्णांना, व्यसनाधीन रुग्णांना व्यसनमुक्त करण्याचं काम या केंद्रामधून झालेलं आहे. आणि गेली अनेक वर्ष या केंद्राचं संपूर्ण व्यवस्थापन, इथलं संपूर्ण कामकाज मुक्ता पुणतांबेकर अतिशय सक्षमपणे आणि समर्थपणे सांभाळत आहेत. आणि म्हणूनच एकूणच मुक्तांगणविषयी, मुक्तांगणच्या कामाविषयी, इथलं त्यांच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करायचीच आहे आणि त्याच निमित्तानं व्यसनं, व्यसनाधीनता या सगळ्या बाबींविषयी चर्चा करायची आहे. थोड्याच वेळामध्ये मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी मी संवाद साधतोय. अतिशय महत्त्वाचा असा हा संवाद होईल याची मला खात्री आहे. आपण सगळ्यांनी आवर्जून हा संवाद ऐका. तर गेली अनेक वर्ष अतिशय सक्षमपणे आणि समर्थपणे मुक्तांगणचा सर्व व्याप सांभाळणाऱ्या मुक्ता पुणतांबेकर आपल्यासोबत आहेत. ते स्वागत आपलं. आणि मला याच प्रश्नाने या संवादाची सुरुवात करायची की 35 वर्षांपूर्वी ज्यावेळेला आपल्या आईवडिलांनी डॉक्टर अनिल अवचट, अणिता अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी या सगळ्यांना असं काहीतरी सुरू करावं असं वाटलं, तुमच्या कानावरती अनेक वेळा ती चर्चा पडली असेल किंवा त्या प्रवासाची सुरुवात त्याची तुम्ही साक्षीदार आहात, का नेमकं म्हणजे त्यांना असं वाटलं की असं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आपण सुरू करावं? माझी आई डॉक्टर अनिता अवचट ही मानसोपचार तज्ज्ञ होती आणि ती जे पुण्याचं मनोरुग्णालय आहे तर तिथे ती काम करत होती. आणि तेव्हा असं व्हायचं की ज्यांना व्यसनाची समस्या आहे असे रुग्ण मनोरुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणले जायचे, कारण तेव्हा अशी कुठलीही त्यांच्यासाठी उपचारांची सोय नव्हती. पण आईला असं नेहमी वाटायचं की त्यांना व्यसनाची समस्या आहे पण बाकी ते नॉर्मल आहेत, त्यांना मनोरुग्णांप्रमाणे उपचार देणं काही योग्य नाही आहे. पण अर्थातच तेव्हा दुसरी कुठलीही सोय नसल्यामुळे तिथेच उपचार दिले जायचे. आणि तेव्हा असं झालं की 1984 तिच्या मैत्रिणीचा मुलगा जो एका हॉस्टेलमध्ये शिकत होता त्याला गर्दचं, म्हणजे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. आणि मग त्याला माझ्या आईबाबांनी आमच्या घरीच उपचार दिले. आणि मग त्याच्याशी जेव्हा माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट जेव्हा चर्चा करायचे तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आता ही एक खूप मोठी सामाजिक समस्या बनायला लागलेली आहे. आणि म्हणून बाबा मुंबईला गेले की जिकडे डॉक्टर आनंद नाडकर्णींनी नुकतंच या विषयामध्ये काम सुरू केलं होतं, मग त्यांच्याशी चर्चा केली. तिथे बरेच दिवस राहून तिथे येणाऱ्या व्यसनाधीन रुग्णांशी, त्यांच्या कुटुंबियांशी बाबा बोलत असत. आणि त्यावरती त्यांनी एक लेखमाला लिहिली वर्तमानपत्रामध्ये आणि मग नंतर त्याचं पुस्तकसुद्धा झालं. आणि पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी आईबाबांना बोलवून घेतलं. आणि ते असं म्हणाले की आम्हाला काहीतरी करावंसं वाटतं याच्यासाठी, तर काय करता येईल, आम्ही आर्थिक मदत देऊ शकतो. तर मग तेव्हा मनोरुग्णालयामधल्याच एका वॉर्डमध्ये माझ्या आईने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. आणि अर्थातच बाबा डॉक्टर आनंद नाडकर्णी हे तिच्याबरोबर होतेच. तर यावर्षी ऑगस्टमध्ये 35 पूर्ण झाली. 29 ऑगस्ट 1986 या दिवशी मुक्तांगणची स्थापना झाली. त्यावेळेला त्यांच्यासमोर, म्हणजे बाबा असतील, आई असतील, डॉक्टर आनंद नाडकर्णी असतील, या सगळ्यांसमोर व्यसनाधीनता, लोकांच्या मनामधली, लोकांमध्ये असलेली व्यसनाधीनतेचा जी उग्रता होती आणि आता 35 तुम्ही हा सगळा व्याप सांभाळत असताना काय याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो? चांगल्या अर्थाने दिसतो की वाईट अर्थाने दिसतो? कसं काय तुमचं निरीक्षण काय याबाबत? हां, म्हणजे व्यसनाधीनतेचा हा जो प्रश्न असतो त्याच्यात बदल तर सारखे होतच असतात. जेव्हा मुक्तांगण सुरू झालं 35 तेव्हा आमच्याकडे जे रुग्ण यायचे त्यात मुख्यतः ड्रग्सचे जास्ती असायचे. म्हणजे तेव्हा असं असायचं की 80% रुग्ण हे ड्रग्सचे आणि फक्त 20% रुग्ण हे दारूचे. पण आता बरोबर उलटं चित्र आहे. आता जास्त रुग्ण आमच्याकडे अल्कोहोलचे असतात, दारूचे, आणि कमी रुग्ण 20% फक्त ड्रग्सचे असतात. आणि कारण तेव्हा ना त्या पिढीला जी ह्या व्यसनामध्ये सापडली
त्यावेळेला हे माहितीच नव्हतं की ह्याचे इतके भयानक दुष्परिणाम होऊ शकतात. तेव्हा उलट मुलांना अशी सोय वाटली की याचा काही वास येत नाही, घरी काही कळणार नाही, आणि म्हणून खूप लोक त्या व्यसनात तेव्हा अडकले. पण आता ना जागृती खूप झालेली आहे, लोकांना माहिती आहे की याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात. परत पोलीस आणि एकूणच यांचा हे खूप या बाबतीत जास्ती जागरूक झालेले आहेत. पण अल्कोहोलचं प्रमाण आता समाजामध्ये खूप वाढतं आहे, त्याला पण एक प्रतिष्ठा यायला लागली आहे, त्यामुळे आमच्याकडे दारूचे रुग्ण आता खूप वाढायला लागले आहेत. परत पूर्वी जे जास्त पुरुषांमध्ये व्यसनाधीनतेचा प्रश्न होता, आता महिलांमध्ये वाढतोय. 2009 साली आम्हाला महिलांसाठी निशिगंध नावाचा एक वेगळा व्यसनमुक्तीचा विभाग सुरू करावा लागला. दुर्दैवानीच मी म्हणेन इतक्या प्रमाणात ते महिलांमध्ये वाढतं आहे. आणखीन एक महत्त्वाची समस्या की पूर्वी व्यसन थोडंसं मोठ्या वयात लोकांना लागायचं, पण आता व्यसनाधीन होण्याचा जो सरासरी वयोगट आहे तो खूप कमी व्हायला लागला आहे. म्हणजे आमच्याकडे 14-15 वर्षाची मुलंसुद्धा आता या प्रॉब्लेमसाठी उपचार घ्यायला येत आहेत, आणि हे तर मला खूप सिरियस वाटतं आहे. आणि पूर्वी कसं की व्यसन म्हटलं की फक्त अंमली पदार्थाचं, दारू, ड्रग, सिगरेट, तंबाखू, आता वर्तनात्मक व्यसनं खूप वाढायला लागली आहेत. आणि ते म्हणजे आता इंटरनेटचं व्यसन खूप वाढतं आहे, फोन आणि व्हिडिओ गेम्स, तर हा पण एक आता खूप सिरियस प्रश्न दिवसेंदिवस व्हायला लागलेला आहे. आता तुम्ही उल्लेख केला ज्या पद्धतीने व्यसनाधीनता वाढते आणि खालती येतोय तो वयोगट समोर, मला या संदर्भात आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की वेगवेगळे पत्रकार असतील, काही सेलिब्रिटी लोक असतील, राजकारणातील लोक असतील, आणि अनेकदा ते लिहिताना बोलताना आपण पाहतो की असतीलही लोक व्यसनी, परंतु आम्ही एखादा पेक संध्याकाळी पितो, दीड पेक पितो, आमच्या फॅमिलीमध्ये पितो आम्ही, तर मग व्यसनाधीनतेची नेमकी व्याख्या कशी करावी आपण, मग या लोकांना सुद्धा आपण व्यसनी म्हणायचं? हा, म्हणजे ना त्याला सोशल ड्रिंकर्स म्हणतात की जे कधीतरी पार्टीमध्ये वगैरे असं पितात. पण आत्ता जे समजा आमच्याकडे अल्कोहोलिक म्हणून ॲडमिट आहेत, दारुडे म्हणून ॲडमिट आहेत, त्यांची जी सुरुवात झाली ती सोशल ड्रिंकरमधूनच झाली ना. ते की कधीतरी पार्टीत 31 डिसेंबरला असे प्यायले होते, मग त्यांना ते आवडलं त्याचं, आणि मग हळूहळू त्यांचं प्रमाण वाढत गेलं. कारण कसं होतं की नेहमी व्यसनाधीनतेचं जे प्रमाण असतं किंवा जे क्वांटिटी असते ती तेवढीच राहत नाही, लोक हळूहळू ती वाढवत नेतात. कारण मेंदूला एका विशिष्ट प्रमाणाची सवय झाली की त्यांना नशा येत नाही, आणि मग त्यांना त्याचं प्रमाण वाढवायला लागतं. त्यामुळे माझा अनुभव असा आहे की कधीतरी पिणं, सोशल ड्रिंकिंग, हे सुद्धा धोक्याचं आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं आहे की साधारण 100 लोक सोशल ड्रिंकर असतील तर त्यातले पुढे जाऊन 12 लोक हे अल्कोहोलिक बनतात, 12% हे प्रमाण आहे. पण त्यांनीच सांगितलं की आता हे पॅन्डेमिक आणि जो वाढता स्ट्रेस आणि हे सगळं जे मानसिक समस्या वाढत आहेत, एकटेपणा वाढतोय, तर पुढच्या काही वर्षात हे प्रमाण 25% जाणार आहे. त्यामुळे आत्ता कोणालाच सांगता येणार नाही आहे की मी कमीच प्रमाणात पित राहील, पुढे तो माणूस दारुड्यासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कमी पिणंसुद्धा मला असं वाटतं की धोक्याचं आहे. आणि परत शारीरिक दुष्परिणाम तर होतच असतात ना, तुम्ही जरी कमी कोणी पित असलं तरी. त्यामुळे सोशल ड्रिंकिंगसुद्धा मला धोक्याचं वाटतं. आणि तुम्ही जे म्हणालात की व्यसनाधीन कोणाला म्हणायचं किंवा व्यसन आपण काय म्हणतो, तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक याला आपण व्यसन म्हणतो. मग ती चांगली गोष्ट असेल आणि तो माणूस सतत तेच करत असेल तरी त्याचे दुष्परिणाम होणारच ना. त्यामुळे अतिरेक शक्यतो कसलाही करू नये असं मला नेहमी लोकांना सांगावंसं वाटतं. आता आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये सरकारने चंद्रपूरच्या दारूबंदीचा निर्णय मागे घेतला, किंवा आता तुम्ही व्यसनांचं वय खाली येत चाललं आहे लोकांचं त्याचा उल्लेख केला. आम्ही बघतो मुंबईमध्ये मी राहतो तर अनेक ठिकाणी गांजा वगैरे हल्ली सहज उपलब्ध होतो, म्हणजे त्याच्यावरती बंदी असून सुद्धा चौकाचौकांमध्ये पानटपऱ्यांमध्ये सुद्धा गांजा उपलब्ध होतो. या सगळ्यामध्ये कुठेतरी शासन निर्णयांचा ढिसाळपणा, जबाबदार लोकांचंही दुर्लक्ष कसं बघता याच्याकडे काय काय म्हणता येईल आपल्याला? जेव्हा कुठलाही अंमली पदार्थ सहजपणे उपलब्ध असतो तेव्हा तो मुलांपर्यंत पोचतो आणि त्यांचं व्यसनाधीन होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे उपलब्धता कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे की जे सरकारने केलं पाहिजे. चंद्रपूरला दारूबंदी होती
तेव्हाही लोक असं म्हणत होते की चंद्रपूरमध्ये मिळते, पण ती बेकायदेशीर मिळत होती, सहजगत्या मिळत नव्हती. त्यामुळे डॉक्टर अभय बंग किंवा काही जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी काही आकडेवारी प्रकाशित केली होती. त्यामुळे तिथे जे दारू पिऊन ॲक्सिडेंट होतात त्याचं प्रमाण कमी झालं होतं, व्यसनाधीन होण्याचं प्रमाण कमी झालं होतं, किंवा व्यसनामुळे इतर जे आजार होतात त्याचं प्रमाण खूप कमी झालं होतं. त्यामुळे दारूबंदी केली तर खूपसे प्रश्न सुटू शकतात. पण दुर्दैवाने आपल्याकडे सरकारला रेव्हेन्यूचं महत्त्वाचा जे सोर्स आहे तो त्यांना दारू हाच आहे, तर त्याच्यामुळे आता काय बोलणार ना ह्याच्या बाबतीत. पण मला ठामपणे वाटतं की उपलब्धता कमी करणं हा एक खूप महत्त्वाचा मार्ग आहे व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर ही खूप मोठी प्रोसेस असेल की इथे कोणत्याही व्यसनाधीनमध्ये तो ड्रग्जवाला असो दारूवाला असो इथे येणं आणि त्याला त्यातनं मुक्त करणं ही मोठी प्रोसेस असेल. परंतु उत्सुकता आहे की कशाप्रकारे, थोडक्यात याच्याविषयी काय सांगता येईल की नेमकं कशाप्रकारे रुग्णाला तुम्ही यातनं सगळ्यातून बाहेर काढलं? मुक्तांगणमध्ये आमचे 4 आठवड्यांचे किंवा 1 महिन्याचे उपचार असतात आणि ते पूर्ण त्यांना इथे आत राहायला लागतं. आणि त्यांना सुरुवातीला जेव्हा ते ॲडमिट होतात तेव्हा थोडासा त्रास होतो, कारण इतक्या वर्षांची सवय असते ना, विड्रॉल सिम्प्टम्स म्हणतात, मग त्याच्यासाठी थोडे त्यांना औषधोपचार करायला लागतात. पण त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते त्यांना सतत धीर देतात, त्यांना मदत करत राहतात आणि मग नंतर एक चांगल्या लाईफस्टाईलची, जीवनशैलीची त्यांना इथे ओळख करून दिली जाते की ज्याच्यामध्ये सकाळी लवकर उठून योगासनांनी दिवसाची सुरुवात होते, इथे मेडिटेशन असतं, त्यांना एकत्रितपणे समूह उपचार असतात, त्यांना प्रत्येकाला आम्ही एक एक काउन्सिलर देतो ज्याच्याशी त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स ते मोकळेपणाने बोलतात. कारण खूप वेळा ते सांगतात की मला कसलं तरी टेन्शन आहे आणि म्हणून मी व्यसन करतो. बरोबर. तर काउन्सिलर्स त्यांना मदत करतात त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी, किंवा व्यसन न करता हा प्रश्न तुला कसा हाताळता येईल आणि व्यसन हा काही त्याच्यावरती मार्ग नाही आहे ह्या दृष्टीने चर्चा केली जाते. मग संध्याकाळी त्यांना परत PT असते, आमच्याकडे जिम आहे, तिथे ते व्यायाम करतात, तब्येत त्यांची सुधारते, जेवण पौष्टिक असतं, वेळेवर असतं, त्यामुळे तब्येतीला फायदा होतो. आणि इथे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे उपचार असतात. आणि परत त्यांच्या कुटुंबियांना आम्ही उपचारात सहभागी करून घेतो, त्यांना काउन्सिलिंग असतं, त्यांचे प्रश्न किंवा त्या दोघांचे जे काही एकमेकांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा वाद आहेत त्याच्यासाठी काउन्सिलर एक मध्यस्थ म्हणून काम करतात. म्हणजे मुक्तांगणमध्ये एक असे होलिस्टिक त्यांना उपचार दिले जातात. परत त्यांचा प्रॉब्लेम असतो की मी व्यसन का करतो, कारण मला ती इच्छा झाली की स्वतःला कंट्रोल करता येत नाही, तर मग त्याच्यावरती त्यांना मार्गदर्शन केलं जातं की इच्छा झाली तर काय करा, ती कशी तुम्ही कंट्रोल करा. आणि हे जे सांगतायत ना ते आम्ही प्रोफेशनल लोक नाही सांगत, तर असेच आमचे कार्यकर्ते सांगतात की जे पूर्वी व्यसन करत होते त्यांनी मुक्तांगणमध्ये उपचार घेतलेत, आज ते व्यसनमुक्त आहेत, त्यांच्या अनुभवातनं ते सांगतात आणि त्याचा आमच्या या व्यसनमुक्त होणाऱ्या मित्रांना खूप फायदा होतो. नक्कीच. मला आणखीन एक कुतूहल आहे, म्हणजे अनेकांच्या मनामध्ये असतं रस्त्याने जाता येताना आपण बघतो पाट्या लावलेल्या असतात, रस्त्यावर लिहिलेलं असतं दारू सोडवायचे इथे भेटा, दारू सोडवायचे तिथे भेटा, तुमच्या रुग्णाला आमच्याकडे घेऊन या. तुम्ही सांगता हा सगळा शास्त्रीय मार्ग झाला, त्याच्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास झालेला आहे, अशा प्रकारे कुठेतरी एखाद्या बाबा बुवाकडे नेऊन खरोखर लोक दारूपासून मुक्त होतात का? घरचे लोकांना खूप हतबल असतात, त्यांना इतका त्रास होत असतो आणि त्या रुग्णाचं जे काही नुकसान होत आहे तब्येतीचं ते दिसत असतं, त्यामुळे काय वाटतील ते झालं तरी त्याचं व्यसन सुटलं पाहिजे असं त्यांना थोडक्यात वाटत असतं. आणि म्हणून मग कोणीतरी त्याच्या पत्नीला म्हणतं की उपास कर, मग ती उपास करते, ह्या बुवा बाबाकडे न्या, त्यांना घरचे लोक घेऊन जातात, एखादा जाहिरातीत बघून औषध दिलं जातं. म्हणजे इथे त्यांची हतबलता असते. कित्येक वेळा ते सुशिक्षित लोक असतात, एरवी ते अंधश्रद्धांना कधीच बळी पडणारे नसतात, पण आपण म्हणजे समजू शकतो की त्यांना किती त्रास होत असेल की ते अशा मार्गांना जातात. पण मग त्याचं काही उपयोग होत नाही, कधीकधी त्याचे दुष्परिणाम पण झालेले आपण बघतो. मग त्यांना कुठून तरी मुक्तांगणची माहिती मिळते, बरेचदा आमच्याच एखाद्या बऱ्या झालेल्या रुग्णाकडून मिळते आणि मग ते मुक्तांगणमध्ये घेऊन येतात. त्यामुळे आम्ही सांगतो की हा एक आजार आहे आणि तो योग्य उपचारांनी नक्की बरा होऊ शकतो. नक्कीच. असं नेहमी सर्रास म्हटलं जातं व्यसनांवरती ज्यावेळेला चर्चा असते, महिलांचं अलीकडच्या काळामध्ये प्रमाण वाढत चाललं आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम करताय, हे खरं आहे? खरोखर महिलांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याचे नेमके काय दुष्परिणाम मग सामाजिकदृष्ट्या संभवतात?
गेल्या काही वर्षात महिलांमध्ये वाढतं आहे, खरंच आहे ते व्यसनाधीनतेचं प्रमाण. आणि त्याच्यामध्ये एक जे मानसिक कारण असं म्हणता येईल की पूर्वी कसं होतं की एखाद्या महिलेला काहीतरी दुःख होतं आहे, ती खूप निराश झाली आहे, तर ती रडायची, रडून मन मोकळं करायची, मैत्रिणीशी बोलायची. पण आता आम्हाला कसं वाटतं की मी स्ट्रॉंग आहे, मी रडता कामा नये, रडणं हे आम्हाला वीकनेसचं लक्षण वाटतं, बोलता कामा नये, म्हणून आम्ही तो स्ट्रेस मनातच दाबतो. की जे खरं तर पुरुषांमध्ये कॉमनली पूर्वीपासूनच दिसतं की स्ट्रेस ते जास्ती बोलत नाहीत, रडत तर नाहीच, आपल्याकडे तर हेच असतं की पुरुषांनी रडायचं नाही वगैरे, तर मग बायका पण आता असं दिसतं की ते बोलत नाहीत, रडत नाहीत, तो स्ट्रेस मनात दाबला जातो, मग त्याचा खूप त्रास होतो. आणि मग व्यसनासारख्या चुकीच्या पद्धतीने ते त्याच्याशी त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतात. तर हे मला एक मानसिक कारण वाटतं. सामाजिक कारण आपल्याला असं म्हणता येईल की सध्या स्त्रियांनी पण व्यसन करायला एक सोशल ॲक्सेप्टन्स आलेला आहे. पूर्वी असं आश्चर्य वाटायचं की कोणी एखादी बाई सिगरेट ओढतीये किंवा दारू पितीये, आता आपल्याला काहीच वाटत नाही ना. त्यामुळे आता काय ग्लॅमर पण आलं आहे ॲक्च्युली की असं प्यायला, म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत, पुरुषांनी काय स्त्रियांनी काय. आता व्यसनाला ग्लॅमर यायला लागलं आहे, ते पण एक व्यसनाधीनता वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. आणि तुम्ही आजकालचे सगळे जर का चित्रपट बघितले ना, तर त्याच्यात एवढी दारू पिण्याची दृश्य असतात, आणि फक्त पूर्वी हिरोला दाखवायचे, आता ती हिरोईन जी असते ती पण दारू पिताना दाखवली जाते. आणि विशेषतः तरुण मुलांना यातनं संदेश काय मिळतो की तुम्हाला दुःख झालं तर ते विसरण्यासाठी दारू प्या, तुम्हाला आनंद झाला तर ते एन्जॉय करण्यासाठी दारू प्या. हा किती चुकीचा संदेश मिळतो आहे ना, ते काही एवढे विचार करत नसतात. आणि ही सगळी मला असं वाटतं की कारणं आहेत की महिलांमध्ये काय किंवा एकूणच लहान मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये जे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं आहे. काय व्हायला पाहिजे ताई नेमकं, म्हणजे आता आपण दारूवरती दारू पिणार कुच्छित भावनेने पूर्वीसारखं बघितलं किंवा दारूवरती टीकात्मक आपण काही बोललो पिणाऱ्यांविषयी, सोशल ड्रिंक विषयी विशेषतः, तर बुरसडलेल्या विचाराचं म्हणून बघितलं जातं आपल्याकडे. मग हे कसं काय, याला आळा अंकुश आणण्याच्या दृष्टीने नेमकं प्रभावीपणे काय व्हायला हवं? मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ना आपल्या मुलांशी किंवा काय विद्यार्थी आपले असतील, आजूबाजूची मुलं असतील, त्यांच्याशी ह्या विषयावर खूप मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. आपल्याकडे कसं असतं की दोन महत्त्वाचे विषय आहेत की ज्याविषयी आपण अजिबात मोकळेपणाने बोलत नाही, ते म्हणजे सेक्स आणि व्यसनं. आणि मुलांना नेमकी या दोन विषयांवरती प्रचंड उत्सुकता असते. आणि मग आपण घरात बोललं नाही की मुलं मित्रांकडनं त्याची माहिती घेतात आणि ती खूपदा चुकीची असते. आणि मग मुलं त्याच्यामध्ये प्रयोग वगैरे करत असतात. तर लहान वयापासूनच मुलांना योग्य माहिती द्या की ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, आणि म्हणजे मग मुलांना ती उत्सुकता वाटणार नाही. म्हणजे आम्ही जे जनजागृतीचे कार्यक्रम घेतो ना शाळांमध्ये वगैरे, तर त्याची आमची थीम हीच आहे की लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज, व्यसनांविषयी बोलू काही. हा लपवायचा विषय नाही आहे, तर हा मोकळेपणाने बोलायचा विषय आहे. आणि घरात पण मुलं जे प्रश्न विचारतील त्यांना योग्य, अतिशय योग्य प्रकारे मोकळेपणाने त्याला उत्तरं द्या. म्हणजे समाजामध्ये जनजागरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर व्यसनाला चांगले पर्याय काय आहेत हे पण लहानपणापासून आपण मुलांना एक ओळख करून देऊ शकतो. अलीकडे आपण बघतो ना की मुलांना पुस्तकं वाचायची आवड नसते, संगीताची नसते, कारण एक खूप असं पॅसिव त्यांच्या दृष्टीने एंटरटेनमेंट आली आहे, ते म्हणजे स्क्रीनकडे सारखं बघायचं. तर आपण मुलांना वाचनाची, संगीताची, व्यायामाची जर का आवड निर्माण केली लहान वयापासून, तर त्यांना अशा चुकीच्या आनंदाची गरजच पडणार नाही. ताई काय सांगता येईल, इतकी वर्ष 35 वर्ष झाली, काय आकडा असेल किती रुग्ण इथून व्यसनमुक्त होऊन गेले असावेत सर्व प्रकारचे? महिन्याला 150 लोक साधारण येत असतात उपचार घेण्यासाठी, आणि पूर्वी अर्थातच एवढी संख्या नव्हती. म्हणजे आपण असं म्हणूया की 25,000 जास्ती रुग्ण उपचार इथे घेऊन गेले. आणि साधारण आम्हाला असं दिसतं की पहिल्या ॲडमिशनमध्ये रुग्ण बरा होण्याचं प्रमाण आम्हाला 70% दिसतं, आणि 30% रुग्ण हे परत व्यसनाकडे जाण्याची शक्यता असते. पण आम्ही घरातल्यांना सांगतो की धीर सोडू नका, पेशन्स ठेवा, कारण इथून उपचार घेऊन घरी गेल्यानंतर जेव्हा एखादा रुग्ण परत व्यसन करतो त्याला अजिबात त्यातनं आनंद वगैरे मिळत नाही, उलट खूप पश्चाताप होतो, आणि तो घरच्यांना म्हणतो नाही मला परत घेऊन चला मुक्तांगणला, आणि तो येतो इथे. त्यामुळे ही पण एक चांगली गोष्ट असते. काय सांगाल इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून लोकांना या मुलाखतीचा संवादाचा समारोप करताना की व्यसन
किती आपल्या आयुष्यात घातक आहेत, किती आपल्याला मागे नेऊ शकतात आणि व्यसनमुक्त झालं तर आपण कशाप्रकारे प्रगती करू शकतो किंवा ते व्हावंच, व्यसनमुक्त राहावं माणसाने, काय सांगाल? व्यसनं खूपच घातक आहेत. इथे आम्ही रोजच असं बघत असतो की व्यसनामुळे एक तर त्या माणसाच्या शरीरावर, त्याच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. कधी कधी तर त्याच्यावरती उपचार पण करू शकत नाही, इतका वाईट परिणाम होतो. आणि मग त्यांना नंतर पश्चाताप होतो की मी नव्हतं करायला हे पाहिजे. तर त्यापेक्षा आपण म्हणतो ना की इतरांचे अनुभव बघून आपण शहाणं व्हायला पाहिजे आणि त्या मार्गाला न जाणं हेच चांगलं. परत तब्येतीवरती जसं मी म्हटलं तसं आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो, कुटुंबावर, सामाजिक दुष्परिणाम. त्यामुळे व्यसन ही खूप घातक आहे, त्यापासून आनंद मिळत नाही. जो काही मिळतो तो तात्पुरता असतो, पण त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यायला लागते. त्यामुळे मला सगळ्यांना हे नेहमी सांगावं असं वाटतं की आनंद मिळवायचा असेल तर तो चांगल्या गोष्टीतनं मिळवा. तुमचे छंद जोपासा, तुमच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, लोकांना मदत करा. त्यापासून जो मिळणारा आनंद आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे आणि तो खरा आनंद आहे. आणि नक्कीच इतरांना सुद्धा, जे आपल्या ओळखीत कोणी असेल की ज्यांना व्यसनाची समस्या आहे, तर त्यांना व्यसन सोडवण्यासाठी मदत करा. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही. अतिशय गेल्या 11 महिन्यापूर्वी आपण अभिव्यक्ती सुरू केलं आणि या जे काही संवाद आत्तापर्यंत झाले त्यातला सर्वाधिक महत्त्वाचा सामाजिक अर्थाने हा संवाद होता असं मला स्वतःला वाटतं. अधिकाधिक लोकांपर्यंत आपण सगळ्यांनीच हा संवाद पोचवावा अशी माझी आपण सगळ्यांना विनंती आहे. तरी धन्यवाद, तुमच्या शेड्यूलमधून तुम्ही आज वेळ काढला, मी आपला आभारी आहे. थँक्यू.